आज मी काहीतरी वेगळं तुमच्या भेटीला घेऊन आली आहे, ते म्हणजे मी आली आहे तेजज्ञानाच्या एक्झिबिशन मध्ये, आणि ज्यांनी हे सगळं घडवलंय त्या तेजस्विनी पंडित आणि अभिज्ञा भावे माझ्यासोबत. खूप स्वागत तुमच्या दोघींचं राजश्रीमध्ये. म्हणजे आल्याच बघितलं एकदम सगळं कलरफुल आहे, आणि आय थिंक तेजज्ञाबद्दल मी पहिल्यांदाच तुमच्या दोघींशी बोलते. मला सुरुवात पासूनच एक बेसिकच प्रश्न मला विचारायचा, म्हणजे कशी या तेजज्ञाची नेमकी सुरुवात झाली, कारण नावच इतकं युनिक आहे तुमच्या दोघींच्या नावावरनं. खरं तर आम्ही असं सहज बोलता बोलता हा विषय तेजस्विनीने काढला की शी इज थिंकिंग ऑफ समथिंग लाईक दॅट. आणि मी खूपच टाईमपास लेवलवर सगळ्यांना, माझ्या मैत्रिणींना हे सगळ्या साड्या बिड्या करून द्यायचे, आणि त्याच्यानंतर तेजस्विनी वॉज व्हेरी व्हेरी सिरियस अबाउट ऑल ऑफ दिस, आणि खरं तर हे तिच्यामुळे घडून आलं. आम्ही सुरुवातीला आधी कलेक्शन्स करायचो आणि ते एवढं प्रस्त वाढत गेलं, आता 4 वर्ष झाली आहेत, म्हणजे नॉनस्टॉप 4 अँड आय कुड से सक्सेसफुल बिकॉज या फॉर शुअर, कारण आम्ही हा जो प्रवास विचार केला होता त्याच्यापेक्षाही हा खूप मोठा आणि वेगळ्या लेवलचा प्रवास झालेला आहे. तेजज्ञा हे नाव येण्यामागचं कारण की मला असं वाटत होतं की आमच्या दोघींचेही एलिमेंट्स त्याच्यात पाहिजेत, इन्स्टेड ऑफ काहीतरी आर्टशी रिलेटेड किंवा असं म्हणण्यापेक्षा एक काहीतरी युनिक नावात सुद्धा, नाव शुड ऑल्सो अट्रॅक्ट पीपल. सो म्हणून तेजस्विनी आणि अभिज्ञाचं तेजज्ञा. पण तुम्ही इतक्या बिझी असता, शूटिंग असतं, इव्हेंट असतं, आणि आणखीन बऱ्याच गोष्टी असतात ॲक्टर्स लोकांना करायला, आणि त्यातनं सुद्धा क्रिएटिव्ह कामांसाठी वेळ काढणं हे खरंच हा टास्क आहे, ते कसं जुळवून खरंच टास्कच आहे. पण आमचं जसं मेन पहिलं करिअर हे ॲक्टिंग आहे, आणि त्याच्यातनं वेळ म्हणजे कुठल्याही गोष्टीला वेळ मिळत नसतो, आपल्याला तो काढावा लागतो. तर ते आम्ही दोघींनी अगदी सुरुवातीपासून, जेव्हापासून हे हा ब्रँड सुरू केला तेव्हापासून आम्ही एकमेकींशी केलेलं प्रॉमिस होतं की कधी कधी असं होतं की तीही नाही आहे, मी असते, मम्मी नाही आहे तर ती असते. आणि जेव्हा दोघींचंही आमचं काही घडत नाही तेव्हा आमच्या दोघींची खूप चिडचिड होते, पण आम्ही ती खूप म्हणजे आम्ही दोघी खूप मॅच्युअर्ड असल्या कारणाने वी हॅव गॉट पीपल, माणसे आहेत जे जोडलेली, जे ते पुढाकार घेऊन करतात. आणि त्यातून मला असं वाटतं की एखादा नुसता ब्रँड चालवण्यासाठी किंवा सुरू करण्यासाठी त्याच्या मागे तुमचे जे विचार असतात किंवा तुम्हाला काय द्यायचं आहे लोकांना, मग आमचे क्रिएटिव्ह लेवलवरती पण खूप गोष्टी आमच्या डिस्कशन होतात, तेव्हा आम्हाला असं वाटतं की ही खूप न्यूड कलर्स लवर आहे, म्हणजे अभिज्ञा स्वतः. सो तिचं असं होतं की हा कलर करूया, त्या कलरमध्ये साड्या करूया, आणि मी खूप स्ट्रॅटेजिक विचार करणारी आहे की पब्लिकला काय आवडतं त्याचा आपण विचार करूया, आपल्याला काय आवडतं त्याच्यापेक्षा. मग ती म्हणते नाही पण आपला पण मग टच असला पाहिजे, मग आम्ही दोघींची सांगड घालतो की सुवर्णमध्य काढतो आम्ही दोघींचाही विचारांचा सुवर्णमध्य काढून हे केलेलं आहे. तर आमचं हे प्युअरली आउट ऑफ पॅशन झालेला हा ब्रँड आहे, आणि आज तो 4 वर्ष सक्सेसफुली चालतो आहे. आणि सांगायला खूप आनंद होतो की जे फॅब्रिक इतकी वर्ष, म्हणजे खरं तर खण हे फॅब्रिक कर्नाटकचं आहे, पण ते मॅक्सिमम वापरलं मराठी लोकांनी, ते फॅशनमध्ये आणण्याचा ट्रेंड जो आम्ही 4 वर्षापूर्वी सुरू केला, तो आता म्हणजे खूप लोकांनी आम्हाला फॉलो करत गेले आहेत, खूप लोक आता ते त्याच्यामध्ये उतरत आहेत. आणि खूप छान वाटतं की आपण एक गोष्टीचा लीड घेतला आणि ती गोष्ट आता खूप लोकांपर्यंत पोहोचली. खणाचं टॉपपासून ते साडी अशा सगळ्याच गोष्टी मी इकडे आल्यावर बघितल्या आहेत. हे बेसिक म्हणजे तुम्ही कसं शॉप करता आणि त्याला कसं क्रिएटिव्ह घडवता हेच खरं महत्त्वाचं आहे. मग ते शॉपिंग वगैरे कसं असतं तुमच्या दोघींचं? आम्ही एक दिवस काढतो, मग आमचं ठरलेलं आहे की महिन्यातनं किमान 2 दिवस तरी आपण तेजज्ञासाठी काढायचे, पण ते काही ठरलेलं नाही, इट्स नॉट हार्ड अँड फास्ट. समजा जर का हिचं शूट आणि माझं शूट मिळून आम्हाला फक्त एकच दिवस निघत असेल, तर त्या एका दिवसात आम्ही मॅक्झिमम गोष्टी कशा कवरअप करता येतील सो दॅट वी डू नॉट फॉल बॅक ऑन एनिथिंग. कारण कसं आहे, नुसतं लोकांना आवडणं हे पुरेसं नाही आहे, त्यांच्यापर्यंत त्या गोष्टी पोहोचवणं महत्त्वाचं. असं वाटतं की अभिनेत्री म्हणून आम्ही त्यांना आवडतो, याचा अर्थ ते प्रत्येक वेळेला आमच्याकडे अभिनेत्री आवडते म्हणून कपडे घ्या असं नाही होऊ शकत ना. आपल्याला देताना प्रोडक्ट त्यांना चांगलंच द्यायला पाहिजे, म्हणजे केवळ आमच्या नावावरती एकदा येतील, पण आम्हाला फॉर्च्युनेटली इतके रिपीट कस्टमर्स आहेत की आणि ते प्रेम करतात आमच्यावरती, पण अभिनेत्री म्हणून पण आणि मेनली आमच्यावरती डिझायनर्स म्हणून, करेक्ट, ते आमच्यावरती प्रेम करतात. आणि हे आम्हाला जास्त अभिमानास्पद वाटतं की
तो ठीक आहे अभिनय चांगला करतो ते तून त्याचं ते लोक कौतुक करतात, पण इथे जेव्हा आम्ही उभे राहतो तेव्हा आम्ही इथे डिझायनर्स म्हणून उभे राहतो आणि आमचे डिझाईन्स त्यांना आवडतात हे आमच्यासाठी खूप मोठी पोचपावती आहे. एक साधारण एक महिना झाला आपण ज्वेलरी कलेक्शन आम्ही लॉन्च केलं आहे. सो ज्वेलरी कलेक्शन ह्याच्यासाठी कारण आजकाल म्हणजे आम्ही हा विचार केला की आजकाल खरं सोनं घालणं हे जरा कठीण होऊन जातं, त्यात पुतळी हार किंवा कोल्हापुरी साज वगैरे एवढ्या म्हणजे काय म्हण खूप सोन्याच्या गोष्टी घालणं थोडंसं कठीण होतं. सो जस्ट टू ॲड अ लिटल बिट ऑफ स्टाईल टू आर ट्रेडिशन वी हॅव गॉट खणावर एम्ब्रॉयडर्ड पुतळी हार आणि कोल्हापुरी साज. आणि ह्याची खासियत ही आहे की तू लांबून बघितलंस तर तो खरंच कोल्हापुरी साज वाटतो आणि मग त्याच्या अगेन्स्ट तू नुसतं एक गळ्यात नेक छोटंसं ठुशी घातलीस समजा आणि इयरिंग्स घातली, यू सॉर्टेड टू गो. म्हणजे थोडक्यात आम्हाला जे शॉर्टकट्स आवडतात ते आम्ही सगळीकडे इम्प्लिमेंट करतो. सो आम्ही शॉर्टकटची सवय लावतो आमच्या क्लायंट्सना आणि त्याच्याबरोबरीने पॉकेट साडीसुद्धा आहे. इट इज व्हेरी मच इन फॅशन अँड इट्स माय फेवरेट की जर का मला घालायचं झालं तर मला पॉकेटमध्ये माझे फोन ठेवता येतील किंवा वॉट एवर. रादर कन्व्हिनियन्स, आजकाल आपण प्रत्येक गोष्टीत कन्व्हिनियन्स बघतोच. त्याचबरोबरीने पैठणी विथ खणसुद्धा आहे, ह्याचंसुद्धा आम्हीच सगळ्यात आधी लॉन्च केलं होतं, खण विथ पैठणी. दिस इज अ ब्लॅक ब्युटिफुल ब्लॅक पैठणी पदर आणि खणाची बॉर्डर. मग बाटिक आहे आमच्याकडे. बाटिक इज समथिंग दॅट आय थिंक इंडियन वुमेन लव्ह आणि सो डू वी. खणाबरोबर आम्ही बाटिकचं कॉम्बिनेशन केलेलं आहे. हा पूर्ण खणाचा पदर आहे, बाटिकचा पदर आहे. यू कॅन सी अ हत्ती ऑन इट, इट्स ऑल बाटिक प्रिंट. सो त्याला खणाचा टच दिलेला आहे. म्हणजे थोडक्यात मी तुला सांगते ना की वी हॅव ऑलवेज ट्राईड टू मिक्स वॉट द यूथ लाईक विथ आर ओन ट्रॅडिशन. मग हा बघा पुतळी हार, एम्ब्रॉयडर्ड पुतळी हार. आणि तुम्ही जर का आत्ता हे दिसतंय का माहीत नाही ह्याच्यात स्वस्तिक आहे. डू यू सी दिस? या सो हे थोडं थोडं बारकाईने थोडं थोडं काम करणार आहे. सिल्वरमध्ये सुद्धा आपल्याकडे कलेक्शन आहे सेम की सिल्वर पुतळी हार, सिल्वर कोल्हापुरी साज आपल्या खणावर. आणि खूप एक काय का दाखवू अजून तुला. हां, दिस वॉज द कलेक्शन दॅट माझं पर्सनल फेवरेट होतं. त्यात मी तुला एक दुसरी साडी दाखवेन. आय डोंट नो, आय थिंक ती विकली गेली. त्याच्यात मिकी माऊस वगैरे आहे. सो इट इज अ लिटल बिट यू वॉट यूथ वूड प्रेफर, पण या माय पर्सनल. ही पण साडी आहे आणि त्याच्यावर खूप सारी हार्ट्स आहेत, व्हेरी ब्युटिफुल. आणि मुळात काय माहिती आहे, खूप आजकालच्या यूथला सुद्धा खूप जास्ती काही गोष्टी आवडत नाही. दे लाईक टू कीप इट व्हेरी सिम्पल अँड दॅट इज वॉट वी हॅव केप्ट. या झाल्या साड्या. येस, आणि तुला मी दाखवते आता. येस का मेन्समध्ये आम्ही एक वर्षापूर्वीच लॉन्च केलेलं आहे आणि मेन्समध्ये आम्ही नवीन कुर्ते केलेले आहेत, विच इज व्हेरी फेस्टिव्ह, व्हेरी इझी, कम्फर्टेबल टू वेअर आणि खूप काही केल्यासारखं पण नाही आहे. आणि मला आम्हाला हा पॅटर्न भयंकर आवडतो. तुम्ही मुलांसाठी पण कपड्याशिवाय असे डिमांड आले असतील ना तुम्हाला, कारण मुलींचं आम्ही केलं म्हणूनच आम्ही केलं. कारण आधी मुलं यायची किंवा पुरुष यायचे ते म्हणायचे की हे काय सगळ्या बायका शॉपिंग करायचं आणि ते बाहेर थांबायचं. नाव इवन दे कॅन एंटर. सो दिस इज कुर्ता विथ बटन्सवर एम्ब्रॉयडरी केलेली आहे जास्वंदाच्या फुलाची. खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत. वी हॅव ट्राय टू गिव्ह अ लिटल बिट ऑफ दिस. इज व्हेरी इंटरेस्टिंग, लुक ॲट दिस. टायगर प्रिंट करून घेतलेला आहे. सो हा नुसता शर्ट आहे, ॲक्च्युली ह्याला हुडीसुद्धा अटॅच करता येते, बट दॅट इज लाईक ऑप्शनल. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हुडी अटॅच करू शकता. दिस इज हाव द हुडी विल लुक. वेट, आय शो इट यू. आय शो इट इन अ डिफरंट कलर. दिस इज हाव द हुडी विल लुक. या एक्झॅक्टली, म्हणजे तुम्ही नॉर्मली सुद्धा हे घालू शकता आणि जर तुम्हाला हवं असेल तर यू कॅन अटॅच द हुडी अँड वेअर. जंपसूट सुद्धा बघितले होते. येस, मी तुला दाखवते. थांब, हा एक अजून एक दाखवते मेन्समध्ये. व्हेरी कूल शर्ट आणि मुलांना हे भयंकर आवडतं. दे लाईक इट मिनिमल बट दे लाईक टू स्टाईल नाव इट इज. सो ये मी तुला जंपसूट दाखवते. हा जंपसूट मी आत्ता घातला होता आणि मीडियम साईज घातला होता. तर
ते जे चार पीस होते ते चार पीस आत्ता गेले. बट दिस इज अ जम्पसूट, दिस इज धोती जम्पसूट आपण म्हणू शकतो त्याला. आणि पुन्हा एकदा कम्फर्ट, ह्याच्यात पॉकेट्स आहेत, सो आपल्याला सतत ते मोबाईल वगैरे ठेवायला हवं असतं. आणि इंटरेस्टिंग प्रिंट्स, दॅट्स इट, इंडियनाइज इंटरेस्टिंग प्रिंट्स. त्याच्याच बरोबरीने मी तुला नथीचं दाखवते एक. ओ, दिस इज अ कफ्तान वन पीस. हा रादर कफ्तानसारखा दिसतो बिकॉज एक एका बाजूला स्लीवलेस आहे आणि दुसऱ्या बाजूला स्लीव्स आहे, बेल्ट आहे. अँड दिस इज अ लाँग वन पीस, पार्टीमध्ये घालू शकता, नॉर्मली घालू शकता, कुठेतरी ओकेजन त्यांना जायचं आहे तिकडे घालू शकता, एनी काय. आणि दिस इज हॉट सेलिंग, हां, नथ एम्ब्रॉयडर्ड केलेलं पॉकेट. दिस इज वॉट पीपल हॅव लव्ड आणि त्यांनी खूप पिकअप केलं आता, की एवढं की आता आय थिंक दोन तीन पीसेस राहिले त्याच्यात. सो दिस, आणि ह्या सगळ्यात गोष्टीत ना, जसं मी तुला सांगितलं तसं, की आम्ही कम्फर्ट इन आर ट्रेडिशन मिक्स करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणूनच ते कदाचित लोकांना भयंकर आवडतं. आता हे तुला दाखवायचं झालं तर बॉर्डर्ड साडीचे हे वन पीसेस आहेत, हे तुम्ही साडीचे शिवलेले, साडीचं शिवलेले आहेत हे, त्याला बॉर्डर जी असते ती. खरं तर ह्याच्यात काय होतं की लुक येतो मेन अमेझिंग, आणि तुम्ही हे कुठल्याही छोट्या छोट्या मोठ्या फंक्शन्सना, बिकॉज नावडेज नेसेसरी नाही की लोक पंजाबी ड्रेसेस घालतात, दे प्रेफर समथिंग लाईक दिस विच इज अ लिटल इंडियन. आणि ओ, दिस इज माय लव जॅकेट कुर्ताज, जॅकेट अटॅच कुर्ताज, येस. सो दिस इज ऑल्सो फंक्शन वेअर. त्याच्यात ना दोन दिवस एक्झिबिशन ठेवता तुम्ही कुठेही असेल तरी, बट जेव्हा आता हे डिझाईन्स असे आहेत की हे लोकांना खूप आवडत जातात, मग तसं त्यांना कसं अवेलेबल होईल? तसं आम्ही ऑर्डर्स घेतो ऑनलाईन, पण आम्ही फक्त कलरची त्यांना शाश्वती देऊ शकत नाही, कारण खणात ऑलरेडी कलर्स मिळणं फार कठीण होऊन जातं. सो आम्ही पूर्णपणे प्रयत्न तर करतोच, बट देन वी टेल दॅम टू गिव्ह 5 ऑप्शन्स, सो दॅट आम्ही त्याच्यातले काय जो अवेलेबल कलर असेल त्याच्यात आम्ही बनवून देऊ शकतो. सो जर ऑनलाईन तुम्हाला जर एक्झिबिशन मिस झालं आणि तुम्हाला ऑनलाईन वस्तू घ्यायच्या असतील, तुम्ही तेजज्ञाशी कॉन्टॅक्ट करू शकता. आमचा नंबर आहे 8828274677. फॉलो अस ऑन इंस्टाग्राम, फॉलो अस ऑन ट्विटर, फॉलो अस ऑन फेसबुक, आणि आमच्या व्हॉट्सॲपवर मेसेज करा जर तुम्हाला कुठली ऑर्डर द्यायची असेल तर. अजून एक गोष्ट तुला दाखवायची, खणाची ज्वेलरी. कम कम कम, काहीतरी नवीन सुरू केलं. येस, हे आम्ही फक्त एक्झिबिशनमध्ये ठेवतो, आम्ही हे अजिबात ऑनलाईन सेल करत नाही, कारण काहीतरी युनिकनेस पाहिजे एक्झिबिशनमध्ये. सगळ्याच गोष्टी सगळीकडे मिळाल्या तर त्याचं काही, ह्याच्यातही काही काही व्हरायटी, ह्याच्यात खूप व्हरायटी आहे. आय शो यू एक फ्लावर शेपमध्ये इयरिंग्स, त्याच्यानंतर बँगल्स विथ पॉम्पॉम्स ऑफ डिफरंट कलर्स, झुमके गोल्डन, थांबा तुम्हाला दाखवते, सिल्वर झुमके आहेत खणाचे, येस खणाचा टच दिलेला आहे. त्याच्यानंतर गोल्डन झुमके दाखवते, हे गोल्डन झुमके आहेत. सो बेसिकली तुम्हाला जे काही फेस्टिवल्सला घालायला लागतं त्या सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर ठुशी केलेल्या आहेत आम्ही विराची, खणाची ठुशी मल्टी कलर्डमध्ये आहे, सिंगल कलरमध्ये आहे, आणि अगेन ट्रेडिशन विथ मॉडेल. हे ज्वेलरी तू कधी याच एक्झिबिशनला बनवलीस का हे खूप आधीपासून सुरू केलं? नाही, हे खूप आधीपासून सुरू केलेलं आहे, लोकांना हे आवडतं, त्याच्यामुळे आम्ही ठरवलं, म्हणजे मी आणि तेजस्विनीने, की आपण फक्त एक्झिबिशनमध्येच हे सगळं ठेवायचं, कारण काहीतरी एक युनिक पॉईंट टू अट्रॅक्ट पीपल बिझनेसच्या दृष्टीने पाहिजे आणि तो हाय. सो वेट, आय शो यू वन मोर थिंग, खणाचे बेल्टसुद्धा आहेत. वॉट डू यू वॉन्ट, वी हॅव एव्हरीथिंग. हे बघा, माय पर्सनल फेवरेट, कारण ना मला कुठल्याही गोष्टी एक्सपेरिमेंट करायला भयंकर, तुला माहितीच आहे आपलं कसं आहे, त्याच्यामुळे. पण मग हे बेल्ट तुम्ही कुठल्या कपड्यांवर वापरू शकता? बेल्ट यू कॅन वेअर इट ऑन, आता समजा मी एक व्हाईट कलरचा वन पीस घातला, आय कॅन वेअर अ बेल्ट ऑन दॅट. समजा त्या दिवशी मी म्हणजे ह्याच्या आधीच्या एक्झिबिशनमध्ये एक
मुलांचा व्हाईट शर्ट स्कर्ट म्हणजे डेनिमचा होता आणि त्याच्यावरती मी बेल्ट लावला होता. यू कॅन स्टाइल इट एनी. तुम्ही साडीवर बेल्ट लावू शकता. आजकाल ते आहे. करेक्ट करेक्ट करेक्ट. सो आणि तुला दाखवते हाव यू कॅन वेअर अ बेल्ट. देर इज अन अनदर एक्झाम्पल. लुक सो प्रिटी. एक छोटासा फरक आपण करतो आपल्या लुकमध्ये अँड इट गिव्स सच अ डिफरंट अँड फॅब्युलस. करेक्ट. पण नवीनच आहे ना की त्याच्यामध्ये नवरात्र होते त्याच्यामुळे आम्ही घागरा चोली गेलेली आहे आणि ते वन पीसेस. सो हे जे काय आहे ते खूप कमाल आहे अभिनय आणि खूप मस्त वाटलं मला हे सगळं बघून. थँक्यू सो मच तू इथे येऊ दिलंस आणि छान गप्पा मला अँड ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. थँक्यू फॉर कमिंग. थँक्यू. असंच प्रेम करत राहा आणि आम्हाला फॉलो करा. ते जाज्ञा. बाय बाय.